नमस्कार माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने नेमकी निवडणूक प्रशासकीय यंत्रणा कशा पद्धतीने काम करते कर्मचाऱ्यांना कशा पद्धतीने सोयीसुविधा दिल्या जातात किंवा सगळ्या मतदारसंघामध्ये ई व्ही एम मशीन्स किंवा अन्य साधन सुविधा कशा पद्धतीने दिल्यात आहेत संदर्भात नि मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांच्याशी आपण चर्चा करत होतो आज ही चर्चा आपण पुढे चालू ठेवणार आहोत मला एक सांगा की नेमकं मतदानाच्या दिवशी प्रत्यक्ष आणि मतमोजणीच्या दिवशी मतदान केंद्रांवरती जे नागरिक असतात लोकप्रतिनिधी असतात प्रसार माध्यमांचे आणि समाज माध्यमांचे प्रतिनिधी असतात यांच्याशी नेमका समन्वय साधण्यासाठी तुम्ही नियोजन कसं केलं आहे मतदान केंद्रामध्ये कोण कोण प्रवेश करू शकतात त्यांच्यासाठी नियम पूर्णपणे आहेत बरोबर मतदान करण्यासाठी मतदार येऊ शकतात प्रिसाइडिंग ऑफिसर आणि पोलिंग ऑफिसर त्यांनी आत यायला परवानगी आहे या वितरित उमेदवार आणि त्यांचे अधिकृत प्रतिनिधी आहे हे येऊ शकतात हे वितरित बाकी कोणीही शंभर मीटरच्या आत यायला बंधन आहेत तो सन्मानिय व्यक्ती असो कोणी असो मतदार असल्याशिवाय त्या ठिकाणी येऊ शकत नाही हे पालन आपल्या सारख्या राज्यामध्ये व्यवस्थित होतात आणि आपल्याला मदत करण्यासाठी आपल्या पोलीसच्या सोबत इतर राज्यामधून पोलीस यंत्रणा आणि केंद्र सरकारच्या पोलीस यंत्रणा आपल्याला उपलब्ध होतात मार्फत पूर्ण नियंत्रण ठेवण्यात येत बरोबर पण मतमोजणीच्या दिवशी मात्र सगळेच जण आतमध्ये येऊन मतमोजणी कशी चालली हे बघण्यासाठी उत्सुक असतात त्यावेळेस अनेक नागरिकही आतमध्ये येऊ पाहतात उमेदवारांचे प्रतिनिधी असतात उमेदवार असतात अशा वेळेत तुम्ही समन्वय कसा साधता सर्वांना इच्छुक असतात की आणि उत्साह असतात की काउंटिंग कसा आहे ते पाहण्यासाठी परंतु काउंटिंग फार महत्वाचे असतात म्हणून त्याला फक्त काउंटिंग एजंट म्हणून कुणाला आपण परवानगी दिले त्यांना परवानगी देतो या वितरित उमेदवार आणि त्यांचं एजंट येऊ शकतात बाकी कोणाला आत यायला परवानगी नाही तसेच मोबाईल आणायला परवानगी नाही पूर्वी कालामध्ये जास्त गर्दी होते परंतु आता थोडा कमी झालेला आहे कारण इमिडिएटली आपल्याला टी व्हीमध्ये सोशल मीडियामध्ये रिझल्ट काही होत आहेत ते कळतात म्हणून थोडा कमी झालेला आहे समाज माध्यमांचं जे म्हणजे व्हॉट्सॲप फेसबुक एक्स हँडल ह्याचे है प्रतिनिधी म्हणून पण अनेकदा काही जण आतमध्ये येतात त्याच्यानंतर समाज म्हणजे प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी असतात इलेक्ट्रॉनिक मीडिया असतो ह्यांच्याशी कशा पद्धतीने तुम्ही समन्वय घेता त्यांच्यासाठी विशेष तरतूद आहे आपल्या मार्फत आपण सर्वांच्या यादी घेतो आणि भारत निवडणूक आयोगाकडे सादर करतो त्यांनी आपल्या विनंती मान्य देऊन त्यांना पोलिंग डे असो किंवा काउंटिंग असो त्या वेळामध्ये आत यायला परवानगी असतात काउंटिंगच्या दिवसामध्ये एक वेळाला दोन वेळाला कधी कधी पाहिजे आपण घेऊन जाऊन त्यांना दाखवतो महत्वाचे विषय काय काउंटिंगमध्ये थ्री टायर सिक्युरिटी असतात बरोबर पहिला असतात की सेंट्रल फोर्सेस त्यांच्या असतात त्यांच्यानंतर आपल्या स्पेशल स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स असतात आणि त्यांच्यानंतर लोकल पोलीस असतात ते असा थ्री टियर सेक्युरिटी असतात परंतु सेक्युरिटी इतर कामासाठी आहे कुणाकडे परवानगी आहेत त्याने आत यायला काही हरकत नाही बरोबर पण आता सगळीकडे ईव्हीएम आणि व्ही पॅट्स वगैरे हे केले तर त्याचा वापर करताना नेमकी तयारी काय केलेली ईव्हीएम आपल्याकडे लोकांनी सुद्धा काही प्रश्न विचारत आहे ईव्हीएम बरोबर आहेत का नाही ते सर्व भारत निवडणूक आयुक्तांनी पुन्हा पुन्हा खुलासा केलेला आहे टेक्निकली ईव्हीएम कुठले रेडिओ वेव्स कुठले वेव्समध्ये कनेक्टेड नाही आहे परंतु या विषयाबाबत बोलायचं असेल तर प्रत्येक वेळामध्ये ई व्ही एम सांभाळताना संबंधित पोलिटिकल पार्टीना बोलवण्यात येते पक्षांना बोलवण्यात येते उमेदवार फायनल झाला असेल तर उमेदवारांना बोलवण्यात येते सो त्यांनासुद्धा बोलून आपण मतदान केंद्रामधून आणतो त्यावेळेला पोलिंग एजंट सही करू शकतात आणि लाक केल्यानंतर उमेदवार सही करू शकतात त्या क्लूपमध्येच आणि काउंटिंगला आणत असताना आपण पाहू शकतो काउंटिंग करताना सुद्धा मतदान केंद्रामध्ये किती मतदान झाले आता काउंटिंगमध्ये किती मतदान किती आहे ते आपण पाहू शकतो बरोबर तो एम बाबत पूर्ण सुरक्षा टेक्निकली आणि प्रशासकीय दृष्टीने पूर्णपणे काळजी घेण्यात येतात तुम्ही म्हणाल की उमेदवारांना बोलवलं जातं तर फक्त राजकीय पक्षाच्या उमेदवारांना बोलवलं की अपक्ष किंवा जे सगळे ज्या त्या मतदारसंघात असणाऱ्या सगळ्या उमेदवारांना बोलवतात सगळ्या उमेदवारांना बोलवण्यात येते आणि स्ट्रॉंग रूमला आपण स्टोअर केल्यानंतर सुद्धा सगळ्या उमेदवारांना संधी देण्यात येते आपण येऊन आपल्या प्रतिनिधी ते थांबू शकतात बरोबर जेणेकरून त्यांना कुठलीही शंका येऊ नये ते करण्यात येतात सगळं उमेदवारांना हे अधिकार आहेतच बरोबर पण आता तुम्ही मग अशी म्हणाल की आठ लाख साधारणपणे कर्मचारी आहेत मतदान होत असताना नंतर मतमोजणी होत असताना साधारणपणे ऍक्टिव्ह कर्मचारी किती असतात आपल्याला ऍक्टिव्ह कर्मचारी सात लाख पर्यंत असतात एक लाखच्या आसपास रिझर्व्ह असतात ते पोलिंग डे साठी हे पोलिंग डे साठी आणि एक दिवस अगोदर एवढ्यासाठी एवढं मॅन पॉवर लागते इतर दिवसामध्ये काउंटिंग डे असो प्रचारच्या दिवस असो फार कमी लागतात संपूर्ण दोनशे मतदार पण आता लोकशाहीचं महत्व आहे मतदानाचं लोकशाही आणि नेमकं मतदारांनी त्यांची भूमिका कशा पद्धतीने निभवावी तुमचं काय मत आहे आपल्या सर्व मतदार नागरिक म्हणून मतदार म्हणून दोन महत्वाचे विषय आहेत मतदान देणे एक अधिकार आहे आणि कर्तव्य आहे बरोबर स्वतंत्राच्या लढायच्या नंतर आपल्या या घटनामध्ये अधिकार म्हणून आपल्याला दिलेला आहेत बरोबर आहे त्या घटनाखाली कायदा बनवले त्यांच्या खाली आपल्याला अधिकार दिलेला आहेत तो अधिकार आपण वापरणे आवश्यक आहेत आपल्या लोकप्रतिनिधी कसा असावे कोण असावे हे करण्यासाठी आपल्याला संधी मिळतात त्या वेळामध्ये आपण आपल्या ते संधी सोडू नये ते आपण वापराव्या असं अपेक्षित आहे तसेच आपले कर्तव्य सुद्धा आहेत आपण नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहेत ते करणे अपेक्षित आहेत कारण पाच वर्षाला एक वेळ आपल्याला हे संधी मिळतात ते आपण संधी न, न सोडता घ्यायला पाहिजे आपल्याला अपेक्षा व्यक्त करायला पाहिजे आपल्याला सर्वांना विनंती आहे आपले कर्तव्य आणि अधिकार वापरावे मागच्या वेळ आपण एकसष्ट टक्के मध्ये थांबले होते यावेळी त्यापेक्षा मोठ्या संख्येने करावे असा आपल्याला विनंती आहेत बरोबर आहे आपण यावेळी पूर्ण व्यवस्था केलेल्या आहेत आता आपण सर्व एक्सप्लेन केलेलं आहे पूर्ण व्यवस्था आपण तयार केलेल्या आहेत आणि इलेक्शन कमिशन सुद्धा मिडल ऑफ द वीक बरोबर बुधवार आपल्या मतदान ठेवलेले आहेत जेणेकरून रजा घेऊन सगळेजण जाणार रजा असा घरी धरून कोणी बाहेर चुट्टी म्हणून जाऊ नये त्या दृष्टीने दर दरवेळेला निवडणूक आयोग वेगवेगळ्या प्रकारे मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करत असतो आणत असतो आणि त्यामुळे टक्केवारी वाढताना पण दिसते अनेकदा वेगळ्या कारणासाठी मतदारांमध्ये निरुत्साही जाणवतो पण अनेकदा असं होतं की मतदान केंद्र गैरसोयीचं आहे म्हणून अनेकदा काही दिव्यांग असतील किंवा ज्येष्ठ नागरिक असतात की ते जाऊ शकत नाहीत किंवा त्यांना जायचा उत्साह राहत नाही अशा वेळेला निवडणूक विभाग वेगळ्या काही हे करत असतो तर यावेळेला दिव्यांगांसाठी काही वेगळी तुम्ही है यंत्रणा हे करतात तर ती नेमकी काय भारत निवडणूक आयोगांना हे माहिती झालं की काही घटक आपण सांगितल्याप्रमाणे दिव्यांग ज्येष्ठ नागरिक यांचे प्रश्न विशेष आहे त्यांच्यासाठी काही सुविधा करावे म्हणून यापूर्वी आपण त्यांना व्हीलचेअर त्यांना आवश्यक असेल तर ते वाहन पाठवून त्यांना आणणे या लेवलपर्यंत मदत करत होते परंतु निवडणूक आयोगाला को असा लक्षात आला की काही दिव्यांग व्यक्ती मतदान केंद्रपर्यंत सुद्धा कठीण आहेत त्यांना मदत करणे आवश्यक आहे म्हणून निवडणूक आयोगाने को त्यांना आवश्यक वाटत असेल त्यांनी फॉर्म बारा ड भरून देऊ शकतात मला गृह मतदान द्यावे असा विनंती करू शकतात त्यांनी तसा विनंती केले दिव्यांगसाठी त्यांच्या दिव्यांगत्वाच्या ताकला चाळीस टक्क्यापेक्षा जास्त आहेत तसा दाखला त्यांनी दाखवणे आवश्यक आहे तसा असेल तर त्यांना गृह मतदान करण्यासाठी सुविधा देण्यात येतात म्हणजे थोडक्यात त्यांनी बूथला येण्याऐवजी पूत त्यांच्याकडे जाईल बरोबर फक्त दिव्यांगांनी की ज्येष्ठ नागरिकांनी ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा हे सुविधा देण्यात आलेला आहे की पंच्याऐंशी पेक्षा जास्त त्यांच्या वय आहेत त्यांनी अर्ज करू शकतात परंतु दोघांना पुन्हा संधी देण्यात आली की त्यांना स्वतःच वाटत असेल तर मी सक्षम आहेत मी मतदान केंद्रामध्ये येणार तसा वाटत ते येऊ शकतात नसेल तर त्यांनी सुद्धा विनंती करू शकतात परंतु पंच्याऐंशी पेक्षा जास्त असलेले ज्येष्ठ नागरिक आणि चाळीस टक्क्यापेक्षा जास्त दिव्यांग तो असलेले दिव्यांग त्यांना संधी देण्यात आलेल्या गृहमतदान करण्यासाठी पूर्ण टीम त्यांच्या घरीपर्यंत जातात पक्षांना उमेदवारांच्या परीला सांगण्यात येतात त्यांच्यासोबत घरी जातो आणि त्यांच्या सर्वांच्या समोरे सिक्रेसी ठेवून त्यांच्या मतदान करून आपण येतो बरोबर म्हणजे ती मतदान यंत्रणा जी असते त्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीची सिक्रेसी सांभाळली जाते गोपनीयता पाळली जाते पण अनेकदा असं होतं की मतदान करायला मतदार गावी जाऊन मतदान करू शकत नाही असंही होतं अनेकदा अशा वेळेला काय हे घेतलं जातं आपल्याला तसा तसा समाजामध्ये आपल्या नोकरीसाठी बाहेर जावं लागतं आपण इतर ठिकाणी जावं लागतं म्हणून निवडणूक आयोगांच्या सूचनाप्रमाणे मतदानाच्या दिवस चुट्टी जाहीर करण्यात येतात महाराष्ट्र शासनाने चुट्टी त्यांच्या कर्मचारी अधिकारीसाठी करणारच आहेत तसेच आपल्या कामगार विभागाने ते सूचना देतात की सर्व इंडस्ट्रीज फॅक्टरीज सर्व आणि त्या दिवस पेईड हॉलिडे द्यावे कारण हॉलिडे देऊन उपयोग नाही आहे डेली वेजेस मध्ये असेल तर त्यांना हॉलिडे देऊन उपयोग नाही पेड हॉलिडे द्यावे असा ऑर्डर काढण्यात येतात त्याप्रमाणे त्यांना संधी मिळतात बरं पण ह्याचाही टक्का वाढवण्यासाठी उपयोग नक्कीच होऊ शकतो नक्कीच होतात होता। होता। आतापर्यंत असं कधी आढळलंय का की निवडणूक आयोगाने रजा जाहीर केलेली आहे आणि त्याचा उपयोग करून जा जास्तीत जास्त त्या त्या भागामध्ये टक्केवारी वाढली अशी काही नोंद तुमच्याकडे होते काही ठिकाणी असतात उदाहरण पिंपरी चिंचवड सारखे ठिकाणी तिथे इंडस्ट्रीज जास्त आहेत त्या दिवस चुट्टी जाहीर झाले असल्यामुळे लेबर असले एरियामध्ये मतदानाच्या टक्केवारी जास्त असतात बरोबर इंडस्ट्रियल एरियामध्ये चुट्टी जाहीर केल्या म्हणून त्यांना वाढलेले दिसून येतात तसेच काही ठिकाणी ट्वेंटी फोर बाय सेवन फॅक्टरी चालू असतात त्या वेळामध्ये त्यांना एसेन्शियल सर्व्हिसेस असेल तर ते परवानगी घेऊन कामगार विभागांच्या परवानगी मतदानासाठी पाठवून परत बोलवण्यासाठी अधिकार सुद्धा देण्यात येतात दोन तास जाऊन येण्यासाठी वंचित आणि तृतीय पंथीय किंवा ज्या गरोदर माता असतात ह्यांच्यासाठी काही वेगळी व्यवस्था करण्यात येते का आपल्या समाजामध्ये वंचित घटक आहेत त्यांच्यासाठी विशेष सेवा देण्यासाठी निवडणूक आयोग वारंवार प्रयत्न करत आहे मागच्या चार पाच वर्षामध्ये तृतीय पंद्याच्या नोंदणी करून घेण्यासाठी मोठा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घेतले तसेच आपल्या पी व्ही टी जी म्हणतो पल पर्टिक्युलरली व्हॉलरबल ट्रायबल ग्रुप्स बरोबर काही आदिवासी समाज आहेत त्यांच्या नोंदणीच होत नाही कारण एक ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणी जात राहतात त्यांसाठी विशेष काळजी घेतले ठाणे जिल्ह्यामध्ये पूर्ण देशामध्ये तृतीय पंदीसाठी नोंदणी व्यवस्थित झाले असा पाहून राष्ट्रीय स्तरावर सुद्धा त्यांच्या नोंदणी घेण्यात आलेल्या पण तुम्ही म्हणाल की बेघर मतदार जे असतात ज्यांचे घर गर, घरांचे ते सतत स्थलांतरित असतात यांना मतदानासाठी कशी व्यवस्था केली जाते त्यांच्याकडे इतर पुरावा असणे कठीण असल्यामुळे त्यासाठी बेगरसाठी विशेष तरतूद इलेक्शन कमिशननी केलेलं आहे दुसरा काही पुरावा नसेल सा तर असं कात्री झालं तर आणि बेगरच एक ठिकाणी राहत आहेत किंवा दुसरा अलग ठिकाणी मूवमेंटमध्ये आहे असं कळाल्यानंतर लोकल मॅजिस्ट्रेटच्या मार्फत तपासून त्यांना मतदानाचा हक्क देण्यासाठी विशेष सुविधा आयोगांनी केलेल्या आहेत त्यामार्फत त्यांना कार्ड देण्यात येतात त्यांनी मतदान करायला अधिकार देण्यात येतात सर आदर्श आचारसंहिता ह्याच्यात राजकीय उमेदवारांनी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे ह्याच्यावर पण एक नियमावली आहे ती नेमकी काय आहे प्रत्येक पक्षांनी पब्लिक सोयी सुविधा आहे मैदान आहे सार्वजनिक ठिकाण आहेत ते सर्वांना उपलब्ध झालं पाहिजे त्या दृष्टीने आपण करायला पाहिजे वेळावर अर्ज करायला पाहिजे बरोबर काय नियम आहेत बरोबर आपण मिरवणूक काढण्यापूर्वी परवानगी घेऊनच काढायला पाहिजे जेणेकरून आपल्या मिरवणूक आणि दुसऱ्या मिरवणुकीच्या त्यांच्या क्लॅश होऊ नये त्या <क्यासजा> समोर येणार नाही समोर येणार नाही असं काळजी घ्यायला पाहिजे आणि तसेच निवडणुकीच्या अधिकारी किंवा लांड ऑर्डर पाहणारे <क्यासजारी> पोलीस अधिकारी त्यांनी काय सूचित करतात त्याप्रमाणे आपण कारवाई करायला पाहिजे काही प्रश्न झाले तर <क्यासजा> आपल्या स्तरावर मिटवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी कारण तो विरोधी पक्ष असू शकतात बरोबर न्यूट्रली अधिकारी काय सांगतात त्यांच्याकडे घेऊन जाऊन कायदेशीरपणे कारवाई करण्यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे या व्यतिरिक्त कुठल्याही विषयाबाबत बोलताना इतरांच्या धोरणाबाबत त्यांनी काय नियोजन करत आहेत त्यांनी भविष्यासाठी काय करू शकतात आपण काय करू शकतो तसा बोलायला पाहिजे व्यक्ती कुठलीही टीका करणे अपेक्षित नाही आहे आणि लाऊडस्पीकर वापरण्याबाबत मोठा ताफा घेऊन जाऊ नये त्याबाबत ते सुद्धा आपण काळजी घ्यायला पाहिजे आपण कुठलंही काम करताना नागरिकांना अडथळा येऊ नये हे सगळ्यात महत्वाचं महत्वाचे आहेत आपण मिरवणुकींना गेले ॲम्ब्युलन्सला अडथळा आले किंवा अर्जंट कामासाठी जात आहे त्यांना अडथळा आले आपण कुठलंही काम करताना इतरांना त्याला त्रास होऊ नये यांच्या काळजी घेणे महत्वाचे विषय आहेत काही ठिकाणी असं आहे की शाळा किंवा हॉस्पिटल्सच्या जवळ मैदानं असतात मोठी मैदानं आणि तिथे प्रचार सभा वगैरे घेतली तर त्याचा त्रास होऊ शकतो कारण ती संवेदनशील क्षेत्र किंवा शांतता क्षेत्र म्हणून जाहीर केलेली असतात अशा वेळेला जर का तिथे कोणी परवानगी मागितली तर त्यावेळेला निवडणूक आयोग कशा पद्धतीने का हे करतो परवानगी देताना शाळा असेल तर आपल्याला माहिती आहे की शाळाचा वेळ सोडून इतर वेळामध्ये ते परवानगी त्यांना आपण देऊ शकतात परंतु तिथे दवाखाना असेल तर हॉस्पिटल असेल तर त्याला आपण परवानगी देऊ शकत नाही आणि त्याला हॉस्पिटल जेवढंच असेल तर तर फिर त्यांचे डिसिबल्स किती असावे ते पाहून ते जेणेकरून त्या हॉस्पिटलला त्रास होऊ नये एवढं काळजी घेण्यात ये येतात हे सुद्धा आपण सर्व बंधन पालन करणे अपेक्षित आहे बरोबर ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये विविध विषयांची प्रभावी अंमलबजावणी करता यावी यासाठी आयोगाने काही आय आय टी ॲप्लिकेशन्स हे केले हां तीन चार महत्त्वाचे आहे पहिला विषय आहे की वोटर इन्फॉर्मेशन ॲप्लिकेशन आपल्याला आपल्या नाव बरोबर आहेत का मतदार यादीमध्ये कुठे आहेत ते आपण तपासून पाहू शकतात आपले मतदान केंद्र कुठे आहे ते पण पाहू शकतात सक्षम म्हणून एक अप्लिकेशन आहे त्यांच्यामार्फत आपले दिव्यांग व्यक्ती आहे त्यानी त्यांना काय आवश्यक आहे त्यांना व्हीलचेअर पाहिजे का त्यांना ट्रान्सपोर्ट पाहिजे का हे बुक करू शकतात बरोबर या व्यतिरिक्त नो युअर कॅन्डिडेट आपण बँक मध्ये ऐकलं असेल केवायसी अंदर नो युअर कस्टमर कस्टमर नो युअर कस्टमर आपण बँकला करतो इथे इलेक्शन कमिशननी नो युअर कॅन्डिडेट केलेले आहेत आपले उमेदवार कसा आहेत त्यांच्यावर क्रिमिनल केसेस आहेत का ते पूर्ण प्रत्येक उमेदवार अफिडेव्हिट फाईल करणे बरोबर तसेच उमेदवार आणि पक्षांनी उमेदवारचा काही क्रिमिनल केस असेल तर पब्लिश करणे अपेक्षित आहे ते सर्व माहिती तिथे उपलब्ध होतात या व्यतिरिक्त सर्व उमेदवारांना सारखे न्याय मिळावे म्हणून सुगम म्हणून एक अप्लिकेशन आहे त्यामार्फत काय काय सुविधा परवानगी आवश्यक आहे सिंगल विंडो क्लिअरन्स बरोबर मला इथे ग्राउंड आवश्यक आहे मला वाहनाचं आवश्यक आहे अलग अलग ठिकाणी एन एव घेण्याऐवजी एक ठिकाणी अर्ज करून आपण पूर्ण करू शकतो हे सगळं बघितल्यानंतर आदर्श आचारसंहिता योग्य प्रकारे हाताळून आपल्या राज्याची ही विधानसभेची निवडणूक चांगल्या प्रकारे शांततेत आणि मोठ्या प्रमाणात मतदाना आणि मतदारांना एवढ्या चांगल्या सुविधा तुम्ही हे केलेल्या तरी चांगल्या प्रकारे पार पडेल असा आपल्याला विश्वास बाळगायला हरकत नाही काही हरकत नाही आहे मागच्या वेळपेक्षा आपण जास्त काळजी घेतलेल्या आहेत मुंबईसारख्या ठिकाणी महानगरपालिका ना निवडणूक अधिकारी म्हणून भारत निवडणूक एक घोषित केले कारण मुंबई महानगरपालिकेकडे पुरेसा सुविधा आहेत बरोबर असं प्रत्येक ठिकाणी आपण मतदारांना सर्व सुविधा देण्यासाठी पूर्ण प्रयत्न केलेला आहेत आपल्या सर्वांना विनंती आहेत आम्ही आमचं कर्तव्य पूर्ण केलेलं आहेत आपण आपले कर्तव्य आणि अधिकार बजवण्यासाठी वीस नोव्हेंबरला उपस्थित राहावे आणि पुढील आपल्याला कसा लोकप्रतिनिधी अपेक्षित आहेत त्याप्रमाणे निवडावे असं आपल्या सर्वांना विनंती आहे म्हणजे लोकशाही जतन करण्यासाठी आपल्याला सगळ्यांनी मतदानाचा हक्क बजावला पाहिजे आणि जास्तीत जास्त या सगळ्या सोयीसुविधांचा उपयोग करून मतदान सुरळीत पार पडावं यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत उमेदवारांपासून मतदारांपर्यंत ह्याच नोटवर आपण इथे थांबू आपल्याला राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांनी आज ही सगळी माहिती दिली जय महाराष्ट्र कार्यक्रमात तुम्ही इथे आलात आणि ही सगळी माहिती आमच्या सगळ्या प्रेक्षकांना दिलीत याबद्दल जय महाराष्ट्राच्या वतीने मी आपले आभार मानतो नमस्कार नमस्कार जय जय